पोरगा विजय झाला आर चांगला हो आर खवाडगडी गेल्यावरती येतात ना नोंद घ्या आरामा चटेला मुडे बांधत काम चालय आरामा या ठिकाणी अब्दुल सर्वोच्च अब्दुल मुलाने या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचंही या ठिकाणी स्वच्छ स्वागत स्वच्छ स्वागत सगळे राजदर्शन देवता पट्टा आणि कुस्तीला पंतप्रधान क्रांतिकारक करायची व्यवस्था सुनील मोहिते सवलीकर असे सुनील मोहिते हिंद केसरी पटनाकरांचे पट्टे आतमध्ये पंतप्रधान आहे तिकडे एक वाघाचा काळजाचा पोरगा अशी कुस्ती लागलेली आहे दोन्ही पायाल निकाप लावलेला पोरगा तो संतोष सुतार आहे अतिशय गरीब आहेतला आज सराव करतोय राजेंद्र शेटकर बेनापूरला बऱ्याच वेळा ही कुस्ती झालेली आहे यानं त्याला मारलेला आहे त्यानेला मारलेला आहे आज हातदूरला बघू काय घडत वाढवत हे हातदूर परंपरा टिकवत असं हातदूर राजर्षे शाहू राजांच्या विचारांचा वसा आणि वारसागीर वाटचाल करणार आहे गाव असा हातदूर या गावानं आदर्श दिला त्या गावाने कुस्ती कला जोपासली सत्तेचाळीसला भारताला स्वातंत्र्य मिळाला पूर्वी राजास्त्र होता कोल्हापूर जिल्ह्यातला पहिला आहे गारगोटीचा पोरगा आहे 2007 सालचे महाराज केसरी आणि 2010 सालचे रुस्तम ए हिंद अमोल गुजरेचा पट्टा लढतो तिथं कब्जा घेण्याचा आटोकाट प्रयत्न संतोष सुतारचा आणि सगळा हातदूर कुस्तीमध्ये झालेला आहे शाहू राजांवर बोलत होतो मगाशी असे शाहूराजे 26 जून 1874 जन्म 1884 ला दत्तक गेले 11 मार्च असे शाहूराजे दृष्टी राजे आणि मग भारताला स्वातंत्र्य किती पहिलवान झाले कितीतरी पहिलवान होते बाळ गंगाधर टिळक पहिलवान होते वासुदेव बळवंत फडके पहिलवान होते आद्य क्रांतिकारक उभाजी रामकृष्ण मठाचं पुस्तक वाचा त्यात उल्लेख आढळतो असं हे ना मारकरे अशी कुस्ती लागलेले संजनात कुस्ती युट्यूबवर दिसत्या आणि सारस्रे याच मंडळीला दिलं जात कुस्ती मल्लविद्या असतील संजय चव्हाण असतील या मंडळींना दिलं जात आणि सुनील मोहिते पंतप्रधान काम करतात समाधान पाटीला हो हो पुकारल्या कुस्ती ही कुस्ती लागे जनपंच घुटना ठेवला आहे संतोष सुतारनं घुटण्याची पकड केलेली आहे आणि तो सभाग मतदानाची दाखवली आहे राजर्षी शाहू राजांना विठ्ठल दादा पाटील माजी सरपंच हातदूर कुस्ती मध्ये आलेला आहे सगळा हातदूर तर हातदूर पण ही कुस्ती टिकवत्या मोहनांना कुस्ती पुढे गेली का जनार्दन दादा जनार्दन शेठ आज चला जनार्दन आपले 2 किलो मध्ये महाराष्ट्रातला चॅम्पियन होण्याचं काम मला वाटते नाता परगावकर इथं आहे त्याला माहित आहे त्यावेळेस तिने केलं आणि आबांचं पुन्हा लग्न झालं आबांचं लग्न झाल्यानंतर आबा वय तसं फरमा द्यायला लागले काय मुलं काय पहिलवान एक
मागमूस कधी काय बघत नाही आणि शेजारच्या गावच्या पुष्ट्याचा फड असला तरी स्वतः बघायला जात नाही. पण आबांनी सातत्याने वयाच्या 40 वर्षापर्यंत त्याला माहित आहे त्याने आपले असे नामांक झालेले पैलवान मधुमोरे पैलवान मधुम त्याला सुद्धा अतिशय चटकदारपणे एका दोन मिनिटाच्या काही सेकंदाच्या अंतरावर आबाने पुस्तक केल्या. मला वाटतं मी जी नावं सांगितली दादा थोरात आणि तरापले विठ्ठल तेव्हा चौकीला होता. आबांनी मला सांगितलं मोहनांना मी चौकीला असताना ह्या पैलवान या असणाऱ्या तालीमच्या पैलवानाला मी पाठले. दादा थोरातार कालवड्याचा पैलवान करण शेजारी त्याच्या गावात शेजारी असणाऱ्या मैदानात जसा ढाक लावायला आला तसे आबांनी हात नाही लावले तशी एका मिनिटाच्या चार मिनिटांची अतिशय अशा जनपरिषदला यांना दुकानाला पुन्हा एकत्र मागे लावून जायची पाळी आली दुकानला पाठ ठरणं त्यामुळे ह्याला दुकानला नेताना सुद्धा माणसं खालवर बघायची. शेवटचा स्वभाव शांत स्वभावाचा मीठभाषी पर्यंत त्यांनी शेवटची कुस्ती 10 लाख रुपयांची त्यांनी कुस्ती अशी घेतली आणि आज सगळ्यांनी ते हयात आणि गावात कुणाचं कसलेही भरसावंत असू द्या आणि काय व्हायचं आमच्यासारखे काही व्यक्ती असू द्या गावामध्ये काही लोकांना अडचण म्हणून त्यांना त्यांचं बक्षीस आणि कमिटी मार्फत शंकर बापू त्यांचा सत्कार करीत आहेत. जर मनाने एखाद्या मंत्र्याला जातो एखाद्या आमदाराला जातो खासदाराला जातो पण शेठकडे गेला आणि त्यांनी सांगितलं बाबा काय होतं किती पैसे पाहिजे तोंडात मागेल एवढे पैसे शेठ काढून देतात आणि त्यांचा शिवदान त्यांना जातो सांगितलं सरपंच ही कशी करावी शेती कशी करावी त्याचा सगळ्यांचा विशाल दादा सुरेश भाई यांच्या हस्ते पहिल्यांदा सत्कार घ्यायचा आहे त्याने सगळ्यांना सगळ्यांनी पुढे यायचं आहे आणि पहिल्यांदा त्याचा सत्कार होईल आणि त्यानंतर कुस्ती सोडली जाईल या लोकांना